अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तहसील कार्यालयाच्या वतीने आज राष्ट्रीय ग्राहक दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। यावेळी ग्राहकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य याबरोबर ग्राहक तक्रार निवारण मंच याबाबतचे सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले। आम्ही आहे तर तुम्ही आमच्याकडे
तरी तो ग्राहक बनला जाईल आणि तुम्ही त्याची तक्रार करू शकता. तक्रार समजा कोण करू शकतो? ग्राहक तर करतोच. आणखी ज्या स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट हे सुद्धा तक्रार करू शकतात आणि तुमच्या वतीने तुमची वस्तू खराब निघाली, तुमच्याकडून नाही शक्य झालं, तुमच्या वतीने तुमचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा दुसरा व्यक्ती तक्रार करू शकतो. तक्रारीत तुम्ही काय काय सांगायला पाहिजे? तुम्ही पहिली गोष्ट, जी वस्तू घेतली त्याची प्रत्येक वेळेला कोणती काही वस्तू खरेदी केली तर त्याची पक्की पावती घ्यायला पाहिजे. जर पक्की पावती असेल तरच तुम्ही तक्रार दाखल करू शकता. तर त्या तक्रारीमध्ये तुम्ही त्या वस्तूचं स्वरूप आणि तुम काय काय क्वालिटी आहे, कशी आहे, काय झालेलं आहे त्या वस्तूबद्दल सर्व माहिती लिहायला पाहिजे. आणि तुम्हाला त्या वस्तूपासून बदलून पाहिजे की काय पाहिजे, नुकसान भरपाईविषयी माहिती लिहायची. आणि असं बघा, तक्रार तुम्ही कुठे कुठे दाखल करू शकता? सुरुवातीला आधी सांगितलं आहे मी, ही जी आमची संस्था ही अखिल भारतीय ग्राहक पंचायत म्हणून स्थापन झालेली आहे, तालुक्या लेवलवर आहे. तेव्हा तुम्ही आधी आम्हाला सांगायचं तालुक्या लेवलवर आपण आपसात मिळवण्याचा प्रयत्न करायचं. जर नाही झाली तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकता. जिल्ह्याच्या ठिकाणी पण त्याचं म्हणजे ज्युरिस्डिक्शन ठरलेलं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी इतक्या लाखापर्यंत. आता नवीन कायद्यानुसार पहिले जुन्यानुसार 20 लाखापर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी होतं, आता नवीननुसार आता परत बदल झालेले आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही जिल्हा व राज्य व राज्यकडून केंद्रावर जर नाही झाली समजा राष्ट्रीय आयोगामध्ये तर तुम्ही सुप्रीम कोर्टातसुद्धा जाऊ शकता. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.